तर मित्रांनो आता आम्ही आहे वाकरी मध्ये, जे गोल रिंगण होणार आहे सगळ्यात गाजवलेलं रिंगण जे आहे ते या ठिकाणी भरणार आहे। तर माऊली सोहळा येईलच थोड्या वेळामध्ये, तुम्ही गर्दी बघू शकता मित्रांनो, सगळे भिजलेले त्यांच्या भिजलेल्या वातावरणामध्ये सगळे आनंद लुटताय। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, या ठिकाणी वारकरी येणार आहेत आणि इथं या ठिकाणी रिंगण भरणार आहे। तर मित्रांनो मेघराजाचं आगमन झालेलं या ठिकाणी, मेघराजाचं दर्शन झालेलं आहे। भरपूर सारा पाऊस येतोय, कागद मी सगळ्यात बारी दर्शन बरं काय ना बघा, माऊली कसं करते एवढा पाऊस पडतोय तरी सगळा सोहळा आहे त्या ठिकाणी आहे। काय करणार, काय काय तो वार्क आहे तसेच बसले चिखलामध्ये। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर या ठिकाणी माऊलींचं आगमन झालंय मित्रांनो। तर मित्रांनो या ठिकाणी मातीच्या रुक्मिणी आणि विठ्ठल या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सगळ्या चारी बाजूनी तुळस ठेवलेली आहे। एका छताखाली आम्ही एवढे सगळे जण। तर या सोहळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे पोलिसांची, एक रक्षक म्हणून माऊलींच्या सोबत उभे राहतात सगळेजण। या ठिकाणी सुद्धा माऊलींचं संरक्षण म्हणून या ठिकाणी सगळे पोलीस आपलं कार्य बजावत आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी माऊलींचं आगमन झालेलं आहे, पुढच्या क्रमांकाचे जे दिंडे आहेत या साईडला लागलेत पुढं। तर या ठिकाणी माऊलींचं आगमन झालेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी अश्वाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो आणि सोहळ्याचे चोपदार, सोहळ्याचे मालक, सोहळ्याचे विश्वस्त मंडळ या ठिकाणी आलेले आहे। वाकरे हे ठिकाण आहे, ज्ञानोबरायांचं सर्वात मोठं रिंगण या ठिकाणी होतं, शेवटचं रिंगण म्हटलं जातं। त्यासाठी हा गोल बंदोबस्त आहे, या दिंड्या एकामागून एक
रथापुर रथा रिंगण कर दर्शन घर आश्रू गोल फिर रिंगण घता हाँ। आता दिंडिया वगैरह अशाज रथा संपूर्ण दिंडिया ज्ञानोबा राय घोष करता ज्ञानोबा ज्ञानोबा तुकार घोष करना ताळाचं रिंगण होतं हा सोहळा वेगळा असतो बघण्यासाठी आहे ना म्हणजे सोहळा म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही बरोबर असा सोहळा आहे थँक्यू धन्यवाद तर या मानाच्या दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो सगळ्या एक एक दिंडी या ठिकाणी येत आहे Vamos a ver.
मित्रांनो, आता हा सोहळा संपूर्ण झालेला आहे म्हणजे या ठिकाणचं रिंगण झालेलं आहे मित्रांनो, खूप मजा आली. माऊली ज्ञानोबरायांचा रथ, बैलांचे बैल खूप असतात, तेवढी मोठी आहे. आता सगळा पालखी सोहळा परत वाखरी वकडे चाललेला आहे मित्रांनो, काय जन समुदाय बघू शकता. प्लस कुठेतरी गेली लय खडड असेल आता. फार भरून टाकला. तर ही असा सी मित्रांनो, कसं का होईना आपण वारीला यायचंय हा ध्यास प्रत्येक वारक्याच्या मनात असतो. अगदी तुम्ही पुढचा माणूस बघू शकता की सायकल वरती चालतोय. खूप जास्त जोरात पाऊस पडतोय मॅडम, काहीच नाहीये. जे होत ते एका बाबा नेलं, चप्पल होती ती कोणीतरी नेली. आता 4-5 किलोमीटर चालत जायचे बिना चपलीचं, हा एक वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी. सगळा पाऊस पडल्यामुळे सगळे वारकरी भिजत चालले, कोणी थांबत नाही. पाऊस किती येऊ दे, किती मोठं संकट येऊ दे, माझ्या पांडुरंगा आहे असे सगळे वारकऱ्यांच्या मनात भाव असतो.